विद्यार्थ्यांना हसत खेळत उपक्रमातून शिक्षण हा उद्देश लक्षात घेता विद्येची प्रबोधिनी असलेले गंगा एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान गंगा विश्वविद्यालय ही शाळा सतत नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी अग्रेसर मानली जाते. शाळकरी मुलांना प्रयोगातून व उपक्रमातून शिक्षण देण्याच्या हेतूने विद्यालयात उच्च तंत्रज्ञान युक्त दुर्बिणीद्वारे अवकाश निरीक्षण हा कार्यक्रम इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आला. यावेळी खगोलशास्त्रज्ञ निरीक्षक तुषार पुरोहित, खगोलशास्त्रज्ञ रुपेश लबडे, टेक्निशियन महारुद्र मते यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकद्वारे भौतिकशास्त्र तसेच खगोलशास्त्राचे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सोबत आणलेल्या विज्ञान खेळणीतून सोप्या व सरळ पद्धतीने प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना समजावले. त्यानंतर त्यांनी आणलेल्या उच्च तंत्रज्ञान युक्त दुर्बिणीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अवकाशाचे निरीक्षण अनुभवायस मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरु, चंद्र, शनी व इतर ग्रह तसेच उपग्रह दुर्बिणीतून प्रत्यक्षात पाहिले. चंद्रावरील खड्डे, गुरुग्रह तसेच त्याचे उपग्रह, शनिग्रह व त्याच्या भोवतालच्या असलेली कडी मुलांना प्रत्यक्षात पाहायला मिळाली. नमस्कार, मी रुपेश लबडे. खरंतर आज आम्ही ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या शिरूर येथील कॉलेजमध्ये आकाशदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि आम्ही आयुका पुणे यांच्या मार्फत इथे आलेलो आहे. आपण सर्वांना माहितीच असेल की डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या माध्यमातून आयुका या संस्थेची स्थापना झाली आणि त्यांच्याच पुढाकाराने आज आम्ही आयुकाचा जो विज्ञान प्रसार विभाग आहे हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो, ज्यामध्ये दुर्बिणीद्वारे आकाशातील वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांची माहिती मुलांपर्यंत पोहोचावी, त्यांना स्वतःच्या डोळ्याने ग्रहतारे कसे दिसतात किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे दूरचे ऑब्जेक्ट जे म्हणूया आपण आकाशातले ते कसे दिसतात, वेगवेगळ्या नक्षत्रांची माहिती कशी असते, तर हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा अधिक वैज्ञानिक पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. यासोबतच विज्ञान कसं सोपं आहे आणि ते सोप्या पद्धतीने समजून घेता येईल यासाठी विज्ञान खेळणी हा जो उपक्रम आहे आयुकाचा विशेष, तर त्या माध्यमातून आम्ही छोटे छोटे प्रयोग आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे एक्सपेरिमेंट असतील ते पण सगळ्या विभागामध्ये, म्हणजे जसं काही ॲस्ट्रॉनॉमी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, ह्या सर्वांच्या ह्या सगळ्या विषयांवर आधारित काही प्रयोग आम्ही नेहमी प्रसारित करत असतो, विद्यार्थ्यांना बनवून दाखवत असतो. ते बनवण्यासाठीचे वर्कशॉप किंवा आपण ज्याला कार्यशाळा म्हणतो ते शिक्षकांसाठी आणि मुलांसाठी घेत असतो. तर नक्कीच अशा आयुकाच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी तुम्ही आम्हाला नक्की आयुकाची जी काही वेबसाईट आहे त्यावर आमचा संपर्क क्रमांक आहे तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण कार्यशाळा आयोजित करत असता, डेमॉन्स्ट्रेशन सेशन ठेवू शकत असता आणि आकाशदर्शनही आयोजित करू शकता. विद्यार्थ्यांना गुरु, शनी, चंद्र, ध्रुव, तारा पुस्तकातच वाचायला मिळतो, मात्र प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहता येत नाही असे नाही, परंतु रात्रीच्या वेळी जेव्हा प्रत्यक्षात तारांगणच भेटायला येते तेव्हा मात्र कोणती चांदणी कोणत्या नक्षत्रात आहे हेच त्याला अवगत होत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता अवकाश निरीक्षणाचे म्हणजेच स्काय ऑब्झर्वेशनचे धडे गिरवण्याची आयुकामार्फत एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. देवकीनंदन शेटे, संपादक समाजशील न्यूज, शिरूर, पुणे.